मित्रांनो बिलाने सरांच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस हे आपल्यासाठी आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोविड नाईन्टीनने हाहाकार माजवला आणि आपल्या शाळा बंद पडल्या परंतु ऑनलाईन पद्धतीने आपण शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता शेवटी वेळ आलेली आहे मूल्यमापनाची तर ऑनलाईन अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपलं सातत्यानं सुरू होतं आणि या प्रकारच्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी कृपया आतापर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करावे आणि गरजू मित्रांपर्यंत शेअर करण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे समोर आपल्याला स्क्रीनवर इयत्ता पाचवीपासून तर आठवीपर्यंत व नववी व अकरावीचं मूल्यमापन संदर्भ क्रमांक एकपासून पासून अकरापर्यंत आपल्याला विचारात घेऊन इयत्ता पाचवी ते आठवीसाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत या संदर्भात मी आपणास माहिती देऊ इच्छितो एक नंबर ज्या शाळांचे दिनांक आठ एप्रिल दोन हजार एकवीस अगोदर आकारिक व संकलित मूल्यमापन झाले आहे त्यांनी शासन निर्णय दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार दहानुसार प्रचलित पद्धतीनं वार्षिक निकाल तयार करावा दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल की ज्या शाळांचे आठ एप्रिल दोन हजार एकवीस अगोदर आकारिक मूल्यमापन झाले नसेल किंवा काही प्रमाणात आकारिक मूल्यमापन झाले असेल किंवा काही विद्यार्थी संपूर्ण वर्ष संपर्कात नसतील अशा शाळांनी खालील पद्धतीने निकालपत्रक तयार करायचं आहे ते निकालपत्रक मी आपणा स्क्रीनवर दाखवत आहे निकाल तयार करताना हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत की निकाल तयार करताना यावर्षी फक्त आकारिक मूल्यमापन लक्षात आपल्याला घ्यावं लागणार आहे आकारिक मूल्यमापनाच्या आठ साधन तंत्र तंत्रांपैकी जेवढे साधनतंत्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन वापरले असतील त्यात मिळालेल्या गुणांचे शंभर गुणात रूपांतर करून श्रेणी आपल्याला द्यायची आहे काही विद्यार्थी संपूर्ण वर्ष संपर्कात नसल्यामुळे त्यांचे कोणत्याही पद्धतीने आकारिक मूल्यमापन करता आले नाही अशा विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत्व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ कलम सोळानुसार वर्गोन्नती देण्यात येत आहे अशा पद्धतीचा शेरा मारायचा आहे दाखल आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे बघा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य दिनांक आठ एप्रिल दोन हजार एकवीस या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक दोन व तीननुसार जर एखाद्या शाळेने आकारिक मूल्यमापन करताना फक्त दोन साधनतंत्र वापरले असतील तर अनुक्रमानी का, अनुक्रमानी का अनुक्रमानी त्या शाळेचा विषयवार निकाल आपल्याला या तक्त्याप्रमाणे स्क्रीनवर दिसत असलेल्या तक्त्याप्रमाणे देता येईल बघा अनुक्रमणिका अनुक्रमणिका नंबरमध्ये विद्यार्थ्यांचं नाव त्यामध्ये गुण बघा आकारिक मूल्यमापन तोंडी परीक्षा आणि चाचणी परीक्षेचे वीस पैकी मिळालेले गुण आणि त्याचं शंभर गुणात केलेलं रूपांतरण आणि शेवटी दिलेली श्रेणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी अभय हा विद्यार्थी ब एक श्रेणीमध्ये आहे त्याचप्रमाणे कमलसुद्धा आणि भारत हा अ दोनमध्ये आहे आणि समीर हा विद्यार्थी बघा वर्षभर संपर्कात नसल्याने बालकांच्या व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ कलम सोळानुसार त्याला वर्गोन्नती देण्यात आलेली आहे आणि संजय हा विद्यार्थी बघा याला श्रेणी ई वन मिळालेली आहे म्हणजे या ठिकाणी क दोनपेक्षा पेक्षा कमी श्रेणी त्याला मिळालेली आहे तर या शैक्षणिक वर्षामध्ये वयानुरूप प्रवेश दिलेले विद्यार्थी वरील तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्षात जून किंवा जुलैमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी प्रकाशित केलेले विद्यार्थी मित्र पुस्तिका व विशेष प्रशिक्षण देऊन त्यांचे मूल्यमापन पूर्ण करावे किंवा त्यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी दिलेल्या सूचनानुसार मूल्यमापन आपल्याला करता येईल बघा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेला मुद्दा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन आकारिक मूल्यमापन झाले असेल तर खालीलप्रमाणे आपल्याला त्यांना प्रगती पुस्तक देता येईल राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे पत्र त्याचं मूल्यमापनाचा संदर्भ दिलेला आहे यत्ता पहिले ते आठवी दोन हजार एकवीस तेराशे सहासष्ट आठ एप्रिल दोन हजार एकवीसांन्वये बघा प्रथम सत्रामध्ये विद्यार्थी संपर्कात नसल्या कारणानं वर्णनात्मक नोंदी नाही आहेत म्हणजे निरंक दिलेला आहे आणि द्वितीय सत्रामध्ये वर्णनात्मक नोंदी आपण केलेल्या आहेत दुसरा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल आपल्याला की संपूर्ण वर्ष संपर्कात जर विद्यार्थी नसेल तर मग मी दोन नंबरच्या स्क्रीनवर तुम्हाला जो नमुना दाखवलेला आहे त्या नमुन्याप्रमाणे आपल्याला प्रगती त्यांना द्यावी लागेल बघा या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये वर्ग वर्णनात्मक नोंदी निरंक आहेत आणि द्वितीय सत्रामध्ये सुद्धा वर्णनात्मक नोंदी निरंक असल्याकारणाने आपण त्या ठिकाणी शेरा दिलेला आहे हो की बालकांचा व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार से नऊ कलम सोळानुसार वर्गोन्नती देण्यात येत आहे इयत्ता पहिली ते आठवीसाठी महत्त्वाच्या मु महत्वाच्या सूचना आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की सन दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षामध्ये यत्ता पाचवी ते आठवीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला मागे न ठेवता वर्गोन्नती देणे बंधनकारक आहे तसेच विद्यार्थी हजेरी क्षमापित करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये सर्वच शाळा किंवा वर्ग यांचे मूल्यमापन सारख्याच पद्धतीने होईल असे अजिबात नाही दिनांक आठ एप्रिल दोन हजार एकवीस नंतर येत्या पाचवी ते आठवीचे मूल्यमापनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारची परीक्षा घेऊ नये या दिनांका अगोदर जे मूल्यमापन झाले असेल त्या आधारावर वार्षिक मूल्यमापन आपल्याला करायचं आहे चौथ्या चा क्रमांकाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ कलम सोळानुसार वर्गोन्नती देण्यात आलेले विद्यार्थी सोडून इतर सर्व विद्यार्थी यांचे मूल्यमापनाचे सर्व अभिलेखे संचयी नोंदपत्रके व प्रगती पुस्तके आपल्याला पूर्ण करावे लागतील पाचवा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की निकालाची तारीख मे महिन्यातील आपण कोविड नाईन्टीनच्या स्थानिक परिस्थितीनुसार घेण्यास आपल्याला हरकत नाही सहावा मुद्दा येता पाचवी ते आठवीच्या निकालपत्रकावर प्रथम निरंक प्रथम सत्र निरंक दर्शवावे व दुसऱ्या सत्रात रूपांतरित गुणांच्या श्रेणी टाकण्यात किंवा संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना बालकांचा व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ कलम सोळानुसार वर्गोन्नती देण्यात येत आहे असा सामायिक शेरा आपल्याला देता येईल विद्यार्थ्यांची विद्यार्थी कामाच्या दिवसांपैकी जितके दिवस विद्यार्थी उपस्थित असेल तेवढ्याच दिवसांची आपल्याला नोंद करायची आहे कोविड नाईन्टीनची स्थानिक परिस्थिती व नियम पाळूनच प्रतिकृत प्रगती पुस्तकांचं आपल्याला वितरण देखील करायचं आहे इयत्ता नववी व अकरावीसाठीचा प्रगती पुस्तक कसं तयार करावं या संदर्भातलं स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे बघा कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून माध्यमिक शाळा संहिता नियम सदतीस तीन परिशिष्ट सात चारनुसार शाळेतील शि विषय शिक्षकांची परीक्षा समिती गठीत करून आपल्याला इयत्ता नववी आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांचे शाळेने आयोजित केलेल्या चाचण्या प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन केलेले असेल किंवा विद्यार्थ्यांना विषयनिहाय चाचण्या ट्युटोरियल्स घरी सोडवण्यास देऊन किंवा कोणत्याही सोयीच्या मूल्यमापन तंत्राचा वापर करून गुणांकन देण्याचा निर्णय शाळा स्तरावर किंवा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर उच्च माध्यमिक विद्यालयस्तरावर आपल्याला घेण्यास सांगितलेले आहे उदाहरणार्थ जर एखाद्या शाळेने येत्या नववी किंवा अकरावीची यापूर्वी ऑनलाईन किंवा ऑफलाईन चाचणी किंवा ट्युटोरियल किंवा इतर साधनाने मूल्यमापन केले असेल तर त्यात मिळालेल्या गुणांचे शंभरपैकीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे उदाहरण दोन जर एखाद्या शाळेने इयत्ता नववी व अकरावीची यापूर्वी ऑनलाईन किंवा ऑफलाईन चाचणी किंवा ट्युटोरियल किंवा इतर साधनाने मूल्यमापन केले असेल तर त्यांनी अध्यापनावर किंवा पूर्वज्ञानावर आधारित वीज गुणांची उत्तर उत्तराच्या सोयीची किंवा बहुपर्यायी चाचणी तयार करून टिटोरियल विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा घरी सोडवण्यास द्यावी व त्यात मिळालेल्या गुणांचे शंभरमध्ये रूपांतरण करून प्रचलित पद्धतीनेच आपल्याला निकाल तयार करायचा आहे महत्त्वाच्या सूचना आपल्याला या ठिकाणी घेता येतील लक्षात घेता येतील की सन दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी व अकरावीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला मागे न ठेवता सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे बंधनकारक आहे तसेच विद्यार्थी हजेरी क्षमापित करण्यात यावी दुसरा मुद्दा दुसरी सूचना आपल्या लक्षात घ्यावी लागेल शालेय स्तरावर विषय शिक्षकांच्या परीक्षा समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रचलित पद्धतीने निकाल तयार करून आपल्याला गुणपत्रकांचं वाटप करायचं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये सर्वच शाळा किंवा वर्ग यांचे मूल्यमापन सारख्याच पद्धतीने होईल असं नाही मूल्यमापनाचे सर्व अभिलेखी प्रगती पुस्तके पूर्ण करण्यात यावेत निकालाची तारीख मे महिन्यात टाकण्यासारखत नाही कोविड नाईन्टीनची स्थानिक परिस्थिती व नियम पाडूनच प्रगती पुस्तकांचं वितरण आपल्याला करायचं आहे okay. वरील ही सर्व माहिती फक्त आपणासाठी माहितीस्तव आहे मुख्याध्यापक आपल्या स्तरावर योग्य तो बदल करू शकतात मित्रांनो आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आतापर्यंत आपण लाईक केलेलं ला नसेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि इतर मित्रांच्या माहितीसाठी याला शेअर करावे